जामखेड येथील दिवाणी न्यायालय आणि कनिष्ठस्थ न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय मेहर, जिल्हा न्यायाधीश सुधाकर यारलगड्डा, जामखेडचे न्यायाधीश आर जगताप, जामखेडचे वकील संघाचे अध्यक्ष संग्राम पोले आदी उपस्थित होते. रवींद्र घुगे यांनी न्यायाधीशांनी योग्य न्याय होईल असं काम करावं अशी अपेक्षा व्यक्त केली. या न्याय मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी उपस्थित झालो, याबद्दल मन सुखावणार काय शंका नाही. या इमारतीच्या बांधकामाच्या प्रक्रियेमध्ये जे काय थोडेफार अडथळे येत गेले, जे आम्हाला आमच्या लेवलला क्लिअर करता आले आणि जे आर्थिक अडथळे निर्माण झाले, ते तुमच्या लोकप्रतिनिधी श्री रोहितजी पवार यांनी क्लिअर केले. याबद्दल मला वाटते आपण सर्वांच्या वतीने श्री रोहित पवार यांचे आभार मानले पाहिजे. आज या कार्यक्रमाला आपण आलात, आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तुमच्या येण्याने तुमचा सहभाग जो होता त्याचे फक्त प्रचिती म्हणून नव्हे, तुम्ही इथे उपस्थित झाल्यामुळे तुमचा या बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनमधला सहभाग आणि या इकडच्या भागातल्या लोकांचा प्रोग्रेस करण्यामागे तुमचा जो हात आहे, जो तुमचा तुमच्या भावना आहेत, ह्या तुमच्या आजच्या उपस्थित ज्या या इमारतीत येणाऱ्या न्यायाचा हट्ट धरणारे, न्यायाची मागणी करणारे, ज्यांचा न्याय मिळावा हा ज्यांचा अधिकार आहे. 6 एकर जागेमध्ये या ज्या वस्तूचं उद्घाटन झालंय, ही वास्तू अशा प्रकारची वस्तू मला नाही वाटत की वो महाराष्ट्रात दिवाणी न्यायालय असं असेल, इतकी छान वास्तू आपली झालेली आहे. तसेच या वास्तूसाठी आपणाला ज्या ज्या सर्वांनी मदत केली मी ते सर्वांचे आभार मानतो. तसेच या ठिकाणी आमचे जुने न्यायाधीश मुजवर साहेब आणि सपकाळ साहेब आणि आत्ताचे जे न्यायाधीश आहेत जगताप साहेब, त्यांनी या इमारतीसाठी खूप कष्ट घेतलेला आहे आणि या इमारतीला आम्हाला मध्यंतरी निधी कमी पडला होता, तर माननीय आमचे आमदार रोहितदादा पवार यांनी आम्हाला 3,40,00,000 निधी अजितदादा पवार यांच्या मार्फत मंजूर करून दिला होता. तर मी या सर्वांचे आभार मानतो. काम नाही आहे, आज आपण जे वास्तू इथे पाहत आहोत, या वास्तूचा मागे सुरुवातीला जसं सांगितलं मॅडमनी, कोनसेला पासून रूपकल्पना देऊन त्यांनी जे त्यावेळेस स्वप्न बघितलं आहे, माझ्या मते त्यांच्यापेक्षा आपण त्यांच्या अपेक्षापेक्षा आपण यावेळेस आणखीन अतिशय चांगल्या पद्धतीने आपण वास्तू घडून आणलेली आहे. आणि सर्वप्रथम मी त्याचं श्रेय त्या लोकांना देणार आहे. नंतर 1.5 महिन्यापासून आपण मला मार्गदर्शन, मला ऑनरेबल गार्डियन लॉर्डशिपकडून मिळालेलं आहे, त्यांना देणार. जामखेडच्या न्यायिक इतिहासामध्ये आजचा दिवस हा सुवर्णाक्षराने लिहिला जाईल, कारण जामखेड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाची नूतन इमारत न्यायिक सेवेसाठी आता सज्ज झालेली आहे. माननीय न्यायमूर्ती श्री आर व्ही घुगे साहेब यांच्या शुभ हस्ते आज जामखेड न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन झाले. माननीय न्यायमूर्तींनी आजच्या कार्यक्रमास आपला मौल्यवान वेळ दिला आणि उपस्थितांना बहुमोल असे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी माननीय न्यायमूर्तींचे शतशः आभार व्यक्त करतो. माननीय न्यायमूर्ती श्री एस जी मेहरे साहेब यांनी देखील आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवून आपला मौल्यवान वेळ दिला व आपण सर्वांना बहुमोल असे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी माननीय न्यायमूर्तींचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. की प्रत्येक माणूस आपल्या जीवनात आपली तरी वास्तू बांधावी म्हणून झळपडत असतो. वैयक्तिक स्तरावर घर व्हावं ह्यासाठी तो आयुष्याची पूंजी जमा करतो आणि सरतेशेवटी एक वास्तू बांधून जातो. त्याचप्रमाणे सार्वजनिक स्वरूपावर आपल्याकडे न्यायालय, शासकीय कार्यालय अशा इमारती आपण निर्माण करत असतो. तर मित्रांनो, इमारत निर्माण करणारा कोण हा कायम त्या इमारतीच्या आयुष्यावर जगत असतो. ज्यावेळेला
कुठली इमारत कुठल्याही गावामध्ये होते की त्या गावाची इमारत जर तशी असेल तर त्याची ओळख होते. आवेदकांनी आता सांगितलं की इथे जुना किल्ला आहे. बघा, किल्ला कोणी बांधला, कोणत्या काळात बांधला, परंतु तो किल्ला आहे म्हणजे आपल्याला काहीतरी इतिहास आहे असं आपल्या कायम लक्षात राहतं. आणि मित्रांनो, इमारती जरी बोलत नसल्या तरी या इमारतींना डोळ्यांनी काम फार छान असतात. मित्रांनो, या इमारतीमध्ये कोण येणार, कोण बसणार, कोण काय कार्य करणार याची सगळी नोंद अलिखितप्रमाणे निसर्ग करत असतो आणि सगळ्या घटनांची नोंद ही इमारती जरूर होते. इमारतीचा दिमागदार लोक कायम राखण्यासाठी वकील आणि प्रशासकीय स्टाफ यांनी निगा राखावी असं आवाहन न्यायमूर्ती संजय मेहर यांनी केलं. यावेळी जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगट्टा यांनी मार्गदर्शन केलं. आभार न्यायाधीश आर जगताप यांनी मानले. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.